पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम देऊळगाव येथे दोन गटात शुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना सोळा डिसेंबर तेवीस ला घडली आहे या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पातूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे तर सतरा डिसेंबरला या चारही आरोपींना पातूर न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना न्यायालयाने एकवीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार पातूर तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथील मोहन सोनाजी उपरवट यांची नात व रुपेश दगडू उपरवट यांनी काही महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले होते याचा राग दोन्ही परिवाराच्या मनात होता दरम्यान पार्श्वभूमीवर सोळा डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान शाब्दिक वाद झाले या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता मंगेश मोहन उपरवट गंभीर जखमी झाला त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र पातूर येथे आणले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले होते दरम्यान त्यांची तब्येत खालावल्याने उपचारा दरम्यान रोजी हो सकाळी पावणे सात वाजता सदर घटनेत मोहन सोनाजी उपरवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पातूर पोलिसात अपराध क्रमांक पाचशे अठ्ठावन्न तेवीस कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार चौतीस भारतीय दंड विधानानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी परमेश्वर अशोक उपरवट वय सव्वीस प्रवीण अशोक उपरवट वय बावीस रामेश्वर अशोक उपरवट वय चोवीस मिलिंद भीमराव उपरवट वय तेहतीस सर्व राहणार देऊळगाव यांना अटक केली असून अधिक तपास ठाणेदार किशोर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत एमसीआय न्यूज मराठी करिता पातूरवरून जयवंत पुरुषोत्तम